कलर मात बरा आहे. तर काय त्यांचे सुंगटा हे काम सामखे असतं का त्या सुंगटांच्या हो माणसं तुम्ही थोडेसे उदक असतं ते पण सुकी सुंगटा घेतलेली असतात. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशी असं सगळी तुम्ही, आय होप सो तुम्ही सगळी बरी असतात आणि सगळी बरी असपाक जाय. आम्ही बीन बरी असा. तर कालच्या व्हिडिओन हांवें तुमकां सांगलेलें की आम्ही आणी खंय तरी उदक दाखोवपाक तुमकां वयतली म्हणून हांव आनी आकाश. सो मागीर अशें जालें की वचूकच ना. मम्मी म्हणपाक लागली वचय बीन नाका. आनी सद्या सिच्युएशन अशी आसा की मागीर उदक कमी जावपाक लागलें आनी उदक आतां सद्या कंट्रोलान आसा म्हणजे उदक वाडोवंक ना. सो ते एक बरें जालें, सिच्युएशन कंट्रोलान येयली. आनी बट पावस मात कंटिन्युअसली चालूच आसा. राती पावस मातसो कंट्रोलान आसलो, चड पडोंक ना. सो आमी बीन तेच प्रे करताली की पावस चड ना पडल्या पुरो नाल्यार उदक वाडोवंक शकता. बट तशेंच जालें, पावस कमी जालो आनी उदकूय कमी जालें मागीर. बट आतां आयज सकाळच्यान पावस चालू आसा परत, काळो करून करून पावस पडटा सामको. आनी पावस पडटा म्हटल्यार काम करपाकूय कांय ना सामकें, बसोन रावपाचें फकत. भायर सरतली म्हटल्यार सगळे कडेन शेळो आनी असले पावसाचे कसले म्हणून काम करतली, काम आसा तरी कसले ना. सो आयज अशी फ्री फ्री आसा आमी, चड कांय कामूय ना आनी जेवणूय सिंपल आसा आमगे आयज, कारण सदांच नुस्तें खावन खावन एकदम बेजार येयल्लो आसा. सो ताका लागून मम्मी म्हणपाक लागली कांय नाका करया, सुक्या सुंगटांचें हुमण करया, बस तोंडाक पोवया म्हणपाक लागली. आनी आमगेर अशें आसा की म्हाका जाल्यार ना अशें कितें केलें जाल्यार तोंडाक कितें तरी जाय, कितेंय आसना कितें तरी जाय. सो पोवया म्हणपाक लागली तोंडाक कितें करया, मागीर गालमो बीन मागीर करूं शकता न्हय. सो सुक्या सुंगटांचें हुमण करपाचें आसा आनी कांय प्लॅन ना आयज आमचो. सिंपल रांदपाचें, सिंपल जेवपाचें आनी न्हिदोन दिवपाचें, कारण इतलो मोठो पावस पडटा ताका लागून. आनी काल ना आमी खरीच भियाली, कारण भयूच तसो दिसपाक लागलो, कारण पावस जर कंटिन्युअसली पडत जाल्यार कितें जातलें सांगूं शकना न्हय ताका लागून. आनी खूब प्लेसीर अशें जालें सुद्दां की लोकांक रातोरात शिफ्ट करचें पडलें, अशें न्यूज बी येवपाक लागले. बिचोलीम बीन त्या सायड कितलें उदक भरलेलें, बिचोलीम, नानोड्या, साळ, आमकां साळ बीन लागी न्हय. सो साळान सुद्दां खूब उदक भरलेलें. बट बरें जालें आमच्या हांगसर कंट्रोलान येयलें म्हणून, सिच्युएशन कंट्रोलान येयलें म्हणून, नाल्यार प्रॉब्लम जातलो आसलो. आनी मेन म्हटल्यार आमचें घर आसा न्हय, तेंच एंडिंगेक पडटा, सकयल पडटा भरपूर. सो चडसो प्रॉब्लम आमकां जाता उदक भरत जाल्यार ताका लागून. बट बरें जालें, नाल्यार सिच्युएशन सामकी हें जातली आसली. एक फावट ना अशें सिच्युएशन जाल्लें सुद्दां की इतलो पावस पडलेलो, इतलो पावस आनी आमच्या टॉयलेट बाथरुमान न्हय उदक येवपाक लागलें. आनी अशें होल बीन आसता न्हय, आमी कितें केलां स्टोरमान एक होल म्हणजे पायपाक होल दवरला. सपोज जेन्ना आमकां केन्ना निवळ करचें पडटा न्हय फ्लोर बीन, तेन्ना उदक घालून मागीर आमी तें डायरेक्ट उदक भायर घालता. सो त्या उदकांसून न्हय बेसिनाचें जें उदक आसता तेतूनसून बीन उदक येवपाक लागलें. मागीर म्हाका आजून याद आसा इतलो पावस पडलेलो आनी म्हापसा बीन सामकें उदक भरलेलें. म्हणजे त्या टायमार गाडयो सुद्दां व्हरपाक पॉसिबल नासलें. बट आमी रातोरात हॅरीक न्हय शिफ्ट केल्लो मावशेगेर, तेन्ना म्हाजी मावशी न्हय धाकटी मावशी परवरी रावताली, थंय शिफ्ट केल्लो. तें सिच्युएशन म्हाका आजून याद आसा, घरान सगळें उदक उदक. मागीर तें उदक निवळ करता, चिखल तो निवळ करता मातसो कितलो टायम लागलेलो. आनी तेज्या भायर तें सामान सो बरें जालें, खरेंच बरें जालें. एक टेंशन गेलें म्हणटा तशें, राती खुबूच टेंशन अशें दिसतालें. बट मागीर उदक कंट्रोलान येयलें, सो शेतानूय उदक दिसना जालें. सो अशें आसा. तर आयज तुमच्या बरोबर हांव ना रेसिपी शेअर करतलें सुके सुंगटांचें हुमण. म्हाजे एक सबस्क्रायबर आसा, तेणी बीन म्हाका सांगलेलें की सुकें जें नुस्तें आसा तेजे रेसिपीज थोडेशे शेअर कर, म्हणजे गालमो म्हण, सुक्या सुंगटांचो गालमो म्हण, मागीर तो बारीक गालमो येता तेजी रेसिपी शेअर कर, प्लस सुक्या सुंगटांचें हुमण, मागीर बांगड्याचें कितें तरी अशें शेअर कर. सो म्हटलें जाल्यार आयज सुक्या सुंगटांचें हुमण शेअर करया. ऑलरेडी हांवें शेअर केल्लें आसा म्हाज्या चॅनलाचेर, बट थोड्यांक कशें आसा, थोड्यांक आतां न्यू सबस्क्रायबर आसा न्हय, तांकां सोदपाक बीन प्रॉब्लम जाता, ताका लागून म्हटलें चल परत एकदां शेअर करया. जे कोण न्यू सबस्क्रायबर आसा तांकां इजिली मागीर मेळटली म्हाजी ही रेसिपी. सो चला सगळ्यांत पयलीं तुमकां सुंगटांचें हुमण दाखयता कशें कितें आमी करता तें. पयलीं न्हय तुमकां सुंगटां कशीं कितें, सुकी सुंगटां जीं आसता न्हय तीं कशीं कितें निवळ करता तीं दाखयतलें, कारण सगळीं जाणां आपआपल्या तरेन निवळ करता न्हय ताका लागून. आनी पावसाचें कंडिशन दाखयता तुमकां घरान वयच्या पयलीं. तर हांगसर तुम्ही पळोवंक शकता सध्या पावस भायर चालू आसा आनी आमच्या खंयान इतलो शेळो जाला ना, कितलेय निवळ करा तरी हो शेळो वचना, जायत रावता परत परत. आनी हांगसर शेळो जाल्लो आसा आनी त्याच बरोबर पावस बी पडटा भायर.
हा बाहेर पावसान काळोख केल्लो आसा. तर सकाळच्यान भरपूरूच पावस पडटा आनी आतां थंय काळोबा कडेन बीन उदक ना. सो बरें जालें. तर चला या किचनान एंट्री मारया आनी हांगसर तुमकां सगळे कडेन म्हाज्या बॅकग्रावंडान कपडे सुकत घातले हे दिसता आसतले, कारण आमी अशे कपडे फुडल्या सायडीन सुकत घालता रातच्या टायमार आनी सकाळच्या टायमार मागीर बॅडरुमान बीन शिफ्ट करता. सो ते कपडे अजून शिफ्ट करूंक ना, आतां करूंक जाय. सो चला किचनान या आनी रेसिपी पळोवन घेवया. सो गाइज हांगसर तुम्ही पळोवंक शकता आमी सुकी सुंगटां घेतलेली आसा. चड अशी घालची ना, कमीच घालून करतली आमी, तेका लागून हांगसर आमी कमीच घेतलेली आसा. तर तुमकां आतां कशें कितें आमी निवळ करताना ती दाखयतली, कारण सगळीं जाणां आपआपल्या तरेन अशी निवळ करता. सो वेगवेगळी पद्दत आसूं शकता, तेका लागून आमी कशी कितें निवळ करता हें दाखयता तुमकां. तर हांगसर पळोवंक शकता तुमी सुंगट आसा. सो ते जेन्ना फ्रंट पार्ट आनी बॅक पार्ट आमी काडून उडयता, म्हणजे हो पार्ट आनी हो पार्ट जो आसा न्हय तो काडून उडयता, अशा तरेन ते निवळ करताय पळयात. हांगसर तुमी पळोवंक शकता ह्या तरेन आमी अशी निवळ करता. तुमी कशी कितें निवळ करता हें बीन म्हाका सांगा, म्हणजे म्हाकाय बीन कळटलें. आनी सपोज जर तुमकां हें जर काडून उडोवपाचें ना, बॅक सायड जर काडून उडोवपाचें ना, जाल्यार ना सुद्दां उडयल्यार जाता. फकत तेजी तकली जी आसता न्हय ती काडून उडोवपाची अशी ह्या तरेन पळयात. ही पळयात अशी. सो आमी ना ह्या तरेन अशी निवळ करता ही पळयात. बाकी तुमी कशी कितें निवळ करता हेंय बीन म्हाका सांगात, कारण सगळीं जाणां आपआपल्या तरेन अशी निवळ करता आसतली. तर ही पळयात ह्या तरेन अशी आमी निवळ करून घेता. सो सगळीं निवळ करून घेता आनी तुमकां मागीर साहित्य दाखयता. जेन्ना सुंगटां निवळ करून घेतली तर साहित्य सांगता तुमकां कितें कितें घेतलां तें. तर हांगसर तुमी पळोवंक शकता सुंगटां निवळ करून आमी ती धुवन सुद्दां घेतलेली आसा. तेज्या मागीर ना इल्लीशी हळद घेतलेली आसा, हरवो मसालो घेतलेलो आसा 2 चमचे, तेज्या मागीर ना अर्दे वळे सोय घेतलेली आसा. सोय आसा ती तुमचेर डिपेंड आसा. तेज्या मागीर अर्दो कांदो असो उबो कट करून घेतला, एक टमाट घेतलेलें आसा अशें कट करून, आनी त्याच बरोबर अर्दो कांदो आसा न्हय तो बारीक कट करून घेतलेला. इतलेंच साहित्य लागता, चड अशें साहित्य काय लागना. आनी इल्लीशी अशी आमटण लागता. सो पळोवंक शकता हे आसा सगळे आमचे साहित्य. तर सुंगटांक न्हय मीठ बीन लावन घेवया आनी सोमतेच तमट कांदो बीन लावन घेवया. दाखयता तुमकां कसो कितें तो. तर गाइज हांगसर न्हय तुमच्या अंदाजान तुमी मीठ एड करात. तेज्या मागीर कांदो, बारीक जो कांदो कट करून घेतला तो हांगसर एड करूंक जाय. आनी जेन्ना बी आमी सुंगटांचें हुमण करता न्हय अशेंच करता, म्हणजे पयलींच कांदो टमाट अशें लावन दवरता, त्या उपरांत हें सगळें मिक्स करून घेवंक जाय. अशें केल्या उपरांत न्हय टेस्ट मातशी वेगळी येता आनी कांदो टमाट सुद्दां बरो लागता सुंगटांक आमच्या. सो अशेंच मिक्स करून, म्हणजेच सगळें जें मीठ बीन आसा न्हय तें बरें लावपाक जाय सुक्या सुंगटांक, आनी अशेंच 5-10 मिनटां दवरपाक जाय. सो आतां न्हय आमी अशीच दवरतली 5-10 मिनटां. सुंगटांक आमचें मीठ बीन लागता म्हणसर हांगसर न्हय मिरसंग रेडी करून घेवया. तर सगळ्यांत पयलीं हांगसर हळद एड करपाक जाय, तेज्या मागीर हरवो मसालो, उबो जो कट करून घेतला तो कांदो एड करूंक जाय, आमटण एड करपाक जाय आनी सोय एड करपाक जाय. सो हांगसर तुमी पळोवंक शकता तेज्या उपरांत इल्लेशें उदक एड करूंक जाय, म्हणजे तुमचेर डिपेंड आ कशें तुमकां उदक जाय तशें तुमी एड करा. उदक आमी एड केलें तर मिरसंग रेडी करून घेता आनी दाखयता तुमकां. तर गाइज आमच्या सुंगटांक न्हय बरें मीठ बीन लागलेलें आसा. सो आतां हुमण करून घेवया. तर सगळें हांगसर एड करूंक जाय, सुंगटांक बीन लावन दवरला न्हय तें सगळें हांगसर एड करूंक जाय. आमी तेल बीन एड करूंक ना, डायरेक्टूच एड केलें हें सगळें. तेज्या उपरांत इल्लीशी मिरसंग एड करूंक जाय आनी इल्लेशें उदक एड करूंक जाय हांगसर. सो तेज्या मागीर बरें मिक्स करून घेवंक जाय आनी मातसो वगत ना शिजन घेवंक जाय. आनी तेज्या उपरांत बाकीची मिरसंग जी आसा ती एड करूंक जाय. सर तुमी पळोवंक शकता सुंगटां टमाट बीन बरें शिजलेलें आसा. आतां भितर सगळी मिरसंग आमी एड करया. मिरसंग एड केल्या उपरांत इल्लेशें उदक एड करपाक जाय. जशें तुमकां जितली पातळ जाय हुमण तितलें तुमी उदक एड करपाचें हांगसर, कारण थोड्यांक दाट आवडटा थोड्यांक पातळ आवडटा तेका लागून. आतां एड करूंक जाय हांगसर मीठ. सदांच तुमच्या अंदाजान एड करा, आमी हांगसर आमच्या अंदाजान एड करता. मीठ एड केल्या उपरांत हें धवळून घेवंक जाय
बरे मिक्स करून घ्या. सिंपल असे हुमणचं टाईम लागना हे हुमण करपाक लागून आणि झटपट असे जाता. सो काय ऑप्शन नसतं त्यांना हे हुमण तुम्ही करू शकता. सो आता प्रॉपर असं खतखतं काढून घेऊ जाय. त्याच्या मागीर हुमण आमचे रेडी असा आणि थोडी जणं मॅगी क्यूब सुद्धा ॲड करतात. तुमकां जाय तुम्ही ॲड करू शकता, बट आम्ही हंगसर ॲड करिना. हुमणा आमच्या खतखतो येयलो असा, होऊ शकता तुम्ही. त्या सुंगटांचे हुमण रेडी असा. तुमकां जाय तुम्ही ओली कोथंबीर बीन घालू शकता, बट आम्ही हंगसर घालिना, सिंपल असे दवरला. सो हंगसर आमची रेसिपी रेडी असा, सुक्या सुंगटांचे हुमण. सो तुम्ही मुद्दाम ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी असली आईची सिंपल अशी रेसिपी. न गे आणि हाय करता मम्मी तुमकां. सो सांगात हा कसे असले ते. सो असे सिंपल असे केला आयज आम्ही. तुमकां नाही माजरा आड्डता नाही तो आवाज येतलो, कारण आता सांज झाली असा. त्या लागून नाही ती मम्मी त्यांना खावपाक घालता, त्या लागून ती आड्डता. दाखवता तुमकां हे पळय हांगसर राहून एकले आड्डता. सो त्या लागून आड्डता ती. आणि ॲक्च्युली झालं असे की रेसिपी बीन तुमकां दाखयली आणि त्याच्या मागीर जेवली बीन आणि काय हांवें शूट करूकच ना. आयज नाही खरेंच काय शूट करूंक ना. आता न्हिदून उठून ब्लॉग कंटिन्यू करता. आईचो ब्लॉग कसो जातलो हे म्हाका खबर ना. आसूं म्हटलें एक दीस रेस्ट घेवया. आणि झालें अशें की एडिटींग बीन करतलें, एडिटींग करून बीन दवरलेलें, बट आयज नेटवर्क इशू जावपाक लागलो, ब्लॉग बी अपलोड करूंक ना काय ना. सो आणि सकाळच्यान सकाळी येवकूच नासलें कुळागरांत बीन. आयज येवचेंय बीन नासलें हांव, कारण कित्याक जाणा काल हांवें ब्लॉग बीन शूट केलो, तुमकां दाखयलें सकाळ उदक कितलें भरलां कितें बीन. आनी त्या उदकान मागीर भरपूरशे स्नेक म्हणजे जिवाणी बी येवपाक लागली अशें काकीनूय सांगलें, म्हणजे नेबर काकीन आमकां सांगलें. सो दोगां तिगांनी सांगलें अशें की उदकान बीन वचो नाका चड. मम्मीय म्हणपाक लागली उदकान वचो नाका, कारण जिवाणी भायर सरता उदका बरोबर. सो ताका लागून वचूकूच ना. आनी आयज म्हटल्यार तुमकां उदक दाखयतलें, बट वचूकूच ना. उदक ना सद्या. उदक आसा मम्मी सकाळ? ना न्हू, उदक ना आयज सकाळ. आणि असं म्हटलं वीड येतं सामकी, ते कुळागरांत वचप पाय बीन बुरशे जाता. आता जस्ट पोरसांत येयले हांव, कारण एटलिस्ट भायर येवन तरी नेटवर्क मेळटा की ना हे पळोवपाक. सो नेटवर्क ना आयज आणि ब्लॉग बी आयज येवचो ना. आणि आयचो ब्लॉग बी असोच जातलो, चड हांवें काय शूट करूंक ना, फक्त रेसिपी शूट केला. आणि पावसान सदां सारखो म्हणटा तसो काळोख केल्लो आसा. हे पळय हांगसर पावसान काळोख केल्लो आसा. आणि पाऊस पडता ॲक्च्युली, कंटिन्युअसली चालूच असा. आणि पळयात आमची झाडां एकाय बीन कळो येता परत. हांगसर एक धाली नाही फुलोनय पडली ही पळयात. आणि ह्याच धालीक नाही परत आता कळे येयल्या भरपूर असे. हे पळयात दिसता की ना नको हांव कॅमेराचेर, हांगसर एक दिसता आणि हांगा खंय तरी एक असा. सो ही मात नाय स्टार्ट झाली फुलपाक धाली, बाकी हे अजून तसे फुलोंक ना. कळे मात येयल्ले असा बरे. आणि मनी प्लांट बीन पेत काय बरे झाले ते. सो झाडांक नाही पाऊस चढूय कोता ना तरी, बट बरे असा म्हणपाचे. आणि हे पेत असे असता गुगल गाय अशी माय हे करता आणि पानां खान उडयता. सो झाडांची बीन केअर करिना आली आम्ही, कित्याक येवकूच मेळना हांगसर. हे पेत गुगल गाय असा, पानां सगळीं खान उडयली पेत, सगळी कडे धालियांची पानां खान उडयल्ली आहा. धालियांची पानां पळय मम्मी हालत सामकी, सगळीं पानां नाही खान उडयली, कारण ह्या दिसांनी कितें गे हय गोगल कायन खान उडयली, कारण ह्या दिसांनी आमी पळोवकूच ना. यो म्हणजे येत ना पोरसांत चडशी, असल्या पावसांनी पोरसांनी येवन कसलें काम करतली. ताका लागून झाडांची सामकी हालत जाल्ली आसा. सगळीं म्हणटा तशें गोगल कायन पानां बीन खान उडयली आसा. आनी न्हिदून उठलें ना तें तोंड पेर कशें दिसता सामकें. सो चा बीन पिवंक जाय आतां, पळोवया. काल ॲक्च्युली मॅगी बीन करपाचें हांवें चिंतलें, मागीर बेजार येता मॅगी करता म्हणसर अशें दिसता न्हय. काश कोण करून बीन दिवपी आसलो जाल्यार बरें जातलें आसलें खावपाक. सो गंजन बीन बरें जालां हे पळयात. आनी हांगसर न्हय पानेल ॲक्च्युली हाडून उडयल्ली मम्मीन, ती पानेल बी जाली ही पेत. पानां खातात पेत, ती पानेल आसा ही. आणि हे झाड एक कसले असले नाही म्हणजे बेश्टे शोभेचे, ते मोडले किती पडले. आणि हांगसर बी एक घाली फुलोन पडले आई पळयात. आवय कितले बरे असा फूल पडले हे पळयात, कितले बरे असा फूल आणि पडले पळयात. भावंक ना बरे असा ते ॲक्च्युली, आणि बरे फुललेले, चड सायजीन व्हडले ना, सध्या अशीच फुलतली. आणि ह्याच धालीचे असतले ते म्हाका दिसता. हेजेत आसूंक जाय ते, तोच कलर असा उपयात.
बरे फुललेले, बट चढ पाऊस पडला नाही त्याला लागून, पडला असतो. सो मम्मी तशी नो हावेन काढूक ना ती पडली ती आपण. मम्मी सोडली हावेन काढली दिसता म्हणून मायटली का विचारता बेश्टी काढली ती पडलेले ती आपणूच नाही हांव किद्या काढले हांव काय माळी ना धाली बी. सो कलर मात बरो असा आगे ती चढ पाऊस पडला न ती म्हाका दिसता त्या लागून पडले असतले चढ पाऊस काही झाडांक कोता ना बट कलर मात बरो असा येतला सामको. आता मम्मी पोवपाक येयल्या दालींची कंडिशन कशी असा ती पोवपाक येयल्या. ही बॅड आली पयली तरी गे पावस पडटा कसलो टायमूच ना आणि पावसही पडता. सो असल्या पावसान आणि पोरसान येऊन वीड येते सामकी पाय बीन घालपाक सामके बुरशे सामके त्या लागून आम्ही चडशी येत ना येता फक्त मातशें कितें माजरांक बीन घालपाक ताका लागून तीं बीन माजरां आसलीं जाल्यार हांगसर तीं बीन हांगसर काय नासतात. आनी पोरसान फकत येवप जाता ते उजो घालपाक कारण आमी चुली वयले न्हाता न्हय ताकाच लागून येवप जाता नाल्यार पोरसान अशें काम कांय नासता पावसांतलें चडशें काम कांय नासता. आनी माजरां आमची सगळीं आसतात तीं घरांत आनी पेत मम्मी हांगसर कितें काडटा दालियांची पानां जी किड्यांनी खाल्ल्या ती काडटा. नेटवर्क येयल्या बरो नेटवर्की वाचून काय काम जायना एडीट कितें करतलें म्हटल्यार. चिमणी एका माजराचें नांव आमचें आसा चिमणी दाखयता तुमकां हे पेत हेजें नाही नांव आमी चिमणी दवरलां कारण नाही तशेंच आड्डता तें बारीक सांगू हे पेत चिमणी. आनी मम्मी कडेन गेला ताका कितें तरी सांगपाक ताकाय दी काडून न्ही पानां आणि हो मात गुलाब दोन तीनदा फुललो हो गुलाब ते सोदता ते पळय तू उडयता काढून आणि तीच ते सोदता. कुसलेली आज न्हू थोडी सामकी खान उडयली ती आणि थाली आसा पळय ती बी सामकी खान उडयली तुझ्या हाती कडेन आसा पळय ती आणि कसली खाल्ल्या पळय सकयल तो कलर बरो न्हू कळे भरपूर बरे येयले ताका डाग मारून म्हाका सध्या एकूच धाली फुलल्या ती बीन पिंक कलर मरून फुलपाची आसा आनी कसली काय ऑरेंज आनी येलोईश ती फुलपाची आसा पळोवया केन्ना फुलतली फुलतली चवथीक बीन गावतात मागीर भरपूर धालिया लिंबू मात आसा लिंबू आमच्या पोरसान दोन तीन आसा सामके एक आसा तो लागता तेज्या फाटल्यान हो जो आसा तो अजून लागूंक स्टार्ट जायना दोन आसात ते बारीक आसात कितें पूण पावस लागता न्हू आनी हेजेच मागीर ह्या सुपारेचे झाड आसा न्हू माडये सुपारे पडत आसता सामके लागीं करूंक टायमूच ना आनी अशें मात दाणे भरपूर जाय पडटा दालिया सो बांदीत रावपाचें फकत जितले जितले वाडटा तितले बांदपाचे. पावसा पयली मम्मी घरान या कितलो पावस येता पळयात आणि हॅरिका मातसो भायरूय व्हरोंक जाय भायर म्हणजे आम्ही फुडल्या सायडीन व्हरता ताका कारण भायर ताका हाडून खोता ना शेळो जाता न्हू शेळो जाल्लोच आसा आणि काल आय थिंक सो काल या पयर कितें तरी ना पयर ते ताका हाडलो जस्ट गेटी भायर हाडलो घे पावस आसलो तसो भितर येयलो सेम आतांय तशें जातलें जर भायर हाडलो ना पावस पडटलो पावसान ऑलरेडी काळोख केल्लो आसा ताका लागून ते परस ताका फुडल्या सायडीन व्हरपाचो मातसो फिरोवपाचो झाले बस घरान वयच्या पयले नाही तुमकां हांगसून दाखयता कुळागरांतले उदक गेले ते हांगसर न्हय सांजचे टायमार येवप म्हटल्यार सामकी जळोर चावता. सो पळोवंक शकता तुमी उदक ना सकय हे पेर थोडेशें उदक आसा ते हे पेर आनी हांगसर जे भरलेले उदक न्हू ते सुद्दां ना हे पेर क्लियर जाले सामके आनी ते थोडेशें आसा ते तशेंच आसतले कारण ते येता तो चला या आता हांगसर एकदम न्हय जळारी चावता सांजचे टायमार येवप म्हटल्यार झाडां झाडां सामकी न्हू सो ताका लागून न्हय सांजचे टायमार पोरसान बीन येवप म्हटल्यार जळत सामकी फोडून उडयता. सो घरान वयता हांव आतां कारण हॅरी बी आड्डता सो ताकाय बीन भायर व्हरोंक जाय न्हू पावसान आमकां आनी कितें काम आसूं नासूं पण हें काम सामकें आसता घासपाचें
तर सकाळी मम्मीन हंगसर पावडर घातलेली. पावडर म्हणजे चुना घातलेलं ना मम्मी तुवें. चुना घातलेलो मम्मीन हंगसर. चुना घातल्या उपरांत रोखडो शेळो वयता. सकाळचो घातलो न्हय का सांजच्या टायमार सुद्दां काशीत जाल्यार वयता इजिली. सो हे काम मात हांसता आमकां पावसान पुरो मातसो. सकाळी मम्मीन न्हू चुनो घालून दवरलेलो. कशें हांव चुनो जेन्ना घालता पळयात तेन्ना व्हडलो पावस पडटा तेन्ना घालपाक जायना नाल्यार तो उदका बरोबर वयता. सो मातसो पावस कंट्रोलान येयलो न्हय म्हणजे कमी जाल्लो तेन्ना मम्मीन चुनो घातलेलो सकाळी. आणि आता म्हणपाक लागली न्हांवच्या पहिली घासल्या उपरांत मागीर नाले काय बसले ना थंय गेली आता ती घासपाक. घासतना हांगच्यान हात इतले दुखता ना. पावडर जरी घातली ना तरी आमकां ते घासचेच पडटा. पावडरीन इजिली तो शेळो वचना. ब्लिचींग घाल नाल्यार तूं चुनो सुद्दां घाल कारण शेळो एकदम दाड जाता हांगसर लोड येता न्हय ताका लागून. खुबशा जाणांनी म्हाका सांगलेलें ब्लिचींग बीन घाल घासपाची गरज ना. ब्लिचींग जरी घातली तरी आमकां घासचें पडटा नुस्तें. सो मेन आसा न्हय तितली एरिया आमी घासता वचपा सारकी. सगळ्याक जर घालपाक वचत न्हय चुनो नाल्यार ब्लिचींग जाल्यार कितलोसो लागतलो आमकां. कितलो किलो लागत तेंय बीन सांगना. ही एरिया तर सगळ्यांनी सोडली. ह्या सायडीन आतां कोणूच वचना. ह्या सायडीन वचत जाल्यार सामकें बुळबुळीत जाल्या. आनी आमच्या सायडीन कशें आहा जी कोण येवपी वचपी आहा न्हय ती आपआपली एरिया कवर करता. सो ते बरें जाता. आनी घासप सुद्दां म्हटल्यार लोड येता आनी परत शेळो जाता. आनी तो पेड आमचो तांबडो बसला थंय. आनी हांगसर काळोख केला पावसान हो पेड. आनी हॅरी आड्डता सामको. हांगसर आवाज येता हॅरीचो इतलो आड्डता. ताकाय बीन व्हरोंक जायना. आनी आमी असो टायमपास करता. टायमपास म्हणजे कामूच ते. बट तो म्हणटलो तुम्ही कितें टायमपास करता बाय चला व्हरा आपल्याक. सो गायज बरोच पावसान काळोख केला आनी आमी फुडल्या सायडीन येयली. तर हो पळय हॅरी आनी मम्मी हांगसर पासय मारता. म्हणजे हॅरी मम्मीक पासय दिता नगे. हय हॅरी मम्मीक भोंवडटा. मम्मी हॅरीक भोंवडिना. ताका एक्चुली तशेंच आसा न्हय. आतां पेट्याक सुद्दां घेवन वचत न्हय जाल्यार पेटो आपल्याक जाय थंयच वयता. म्हणजे तुमी तांकां वॉकिंग दिना ते तुमकां वॉकिंग दिता तशी गजाल. सो तो मम्मीक जाय तसो फिरयता. तुमकां पक्ष्यांचो आवाज आयकूंक येता आसतलो. सांज जाली न्हय आतां भरपूर पक्षी आड्डतात. आनी काळोख केला पावसान भरपूर. कळनाय पळय तरी आतां शेळो तितलो दिसना न्हू. ह्या सायडीनूच खूब शेळो जाला. तो हांगच्यान मागीर थंयच्यान उदक येता. थंय एक पायप आसा ए पेद हांगसर. ह्या पायपांसून अशें उदक येता. ताका लागून इतलेंच कुडक्याक तो चड शेळो जाला. त्या सायडीन जावना. हॅरी वयर चड मरे. हॅरी वयर चड. हॅरी सद्या हितून आहा सामको पासय मारपाक. सो गायज आयज जी रेसिपी हांवें तुमचे बरोबर शेअर केली ना ती मुद्दम ट्राय करात. हा मागीर नेक्स्ट टायम एकदां परत एकदां केन्नाय दाखयता. मागीर थोड्या दिसांनी श्रावण. 2 दिसांनी श्रावण दिसता न्हू. 2 दिसांनी श्रावण पळोवया. श्रावणा पयलीं कितें नॉनवेज केलें जाल्यार असो कितें अजून प्लॅन ना. केलें जाल्यार मागीर तुमकां कळटलें. रेसिपी बीन मेळटली. मम्मीन उकल्लो तो सोमतो गुटली घेवन गेली घरान. आनीक येना. आतां आमी घेतात च्या. आनी बरो काळोख पडत येयलो आतां. आनी च्या घेवन मागीर न्हांवपाक वयतली. सो आयज आमगेर चावीक आसा सामोसा. सामोसा आनी मम्मी हांगसर सामोसो खाता. सो चला आयज हांवें चड ना कांय शूट बी करूंक ना. इतलें शूट केल्लें फकत एक रेसिपी. सो चला आयचो ब्लॉग हांगसरूच एंड करता. आनी च्या बी घेता. सो चला आयचो ब्लॉग हांगसरूच एंड करया. आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो. ब्लॉग आवडलो आसता जाल्यार लायक शेअर सबस्क्रायब करूंक विसरूं नाका. परत एकदां मेळ्या नवीन व्हिडियो. त्या म्हणसर देव बरें करून. आनी रेसिपी कशी कितें आसली हेंय बीन म्हाका कमेंट करून सांगा. सो चला बाय.